अवंती फॅशन या चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण सुंदर असा खनफ्रॉक पाहणार आहोत तर त्यासाठी कपड्याची आपण उंची अगोदर मोजून घेणार आहोत तर उंची साडे अठरा इंच आहे त्यानंतर आपण कपडा कशा पद्धतीने मोजायचा तेही पाहणार आहोत साधारणतः चार ते पाच वर्षाच्या मुलीसाठी दीड मीटरचा पुष्कळ होतो कारण फ्रॉक फ्रॉकमध्ये आपल्याला घेर हा प्लेट्समध्येच टाकावा लागत असतो तर कपडा मोजताना पहा मी डबल घडी घेतलेली आहे तर ती साधारणतः पंचवीस इंचाची आलेली आहे तर आता आपण सिंगलमध्ये हे माप कशा प्रकारे घेतात तर ते आपण पाहूया तर कपडा मी ओपन करून घेतला आहे ओपन केल्यानंतरून टेप अशा प्रकारे लावायचा आणि स्ट्रेटमध्ये आपण हे माप म्हणजे कपडा मोजून घेणार आहोत तर कपडा मोजताना पहा एकोणचाळीस इंचाचा साधारणतः एक मीटर होतो आणि पुढे हा दहा इंच या तर याप्रमाणे हा सव्वा एक मीटरचाच कपडा आहे तर सव्वा एक मीटरमध्ये फ्रॉक आपला सुंदर होणार आहे कारण मुलीची तब्येत जी आहे तर ती बारीक असल्यामुळे हा फ्रॉक व्यवस्थित आणि छानसा बसणार आहे आणि अस्तर अस्तरही आपण हे दीड मीटर घेतलेलं आहे एक मीटर मी अस्तर घेतलं नाही तर दीड मीटर घेतले अस्तरची उंची सोळा इंच आहे आणि कपड्याची उंची साडे अठरा इंच आहे तर पा आता अस्तरे आपण हे पहा मोजून पाहिलंय मी चोवीस इंच आहे आता कपडा आणि अस्तर हे दोन्ही आपण कधीही मोजून घेत जायचं म्हणजे आपल्याला फ्रॉक कशा कशाप्रकारे टाकायचा ते कळतं आता बॉडी मेजरमेंट जे आहे तर ते अशा प्रकारे असतं आपण फ्रॉकचं माप घेताना बॉडीचं माप हे वेगळं घेत असतो आणि स्कर्ट टाईप जो खालचा घेर असतो त्याचं माप आपण वेगळ्या प्रकारे घेत असतो तर सर्वात अगोदर आपण बॉडीचं माप घेणार आहोत तर बॉडीची उंची ही नऊ इंच आहे आणि पूर्ण राऊंडमध्ये जो घेर आहे छातीची घडी ती छातीची घडी राऊंडमध्ये बावीस येते आणि त्यानंतरून कमर घेर जो आहे तर तो एकवीस इंच येत आहे राऊंडमध्ये हे अगदी समांतर असं माप मोजून घ्यायचंय आणि कमर घेरेही त्याच पद्धतीने मोजायचं आहे आणि बॉडीची उंची ही नऊ इंच छाती घडी ही, ही बावीस इंच आणि समोरच्या गळा हा साडेचार इंच तर याप्रमाणे सर्व जी मापे आहेत तर ती आपण व्यवस्थित ॲकोरेट घेतली ही आपण आता बॉडीचं माप हे वेगळ्या प्रकारे काढणार आहोत आणि खाली स्कर्ट जे आहे म्हणजे थोडक्यात घेर आहे घेराची उंची ही वेगळी घेणार आहोत तर घेराची उंची ही सतरा इंच आहे आणि त्यानंतरून कमर घेर जो आहे तर तो आपला बॉडीचा जो एकवीस इंच होता तोच एकवीस इंच घेर हा आपल्या स्कर्टचा राहणार रा आहे तोच आपला कमर घेर आहे हा एकवीस आणि उंचीही सतरा दोन्हीचंही मेजरमेंट आपण वेगवेगळं घेतलेलं आहे तुम्ही एकत्रही घेऊ शकता तुम्हाला समजण्यासाठी आणि सोपं जावं यासाठी कारण तुम्हीही तुमच्या मुलीचा फ्रॉक हा घरच्या गर घरी अगदी व्यवस्थितरित्या शिवू शकता मी आता हे अस्तर घेतलेलं आहे अस्तरवर आपण पहिले ते व्यवस्थित एकसारखं कट करून घेणार आहोत कट केल्यानंतर आपण बॉडीचं जे माप आहे तर ते अगोदर अस्तरवर कट करून घेणार आहोत साधारणतः मी बंद बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे अशा या चार घड्या आपण ह्या घेतलेल्या आहेत तर बॉडीचं माप जे आहे तर, तर ते नऊ इंचाचं म्हणजे नऊ अधिक एक इंच याप्रमाणे आपण बॉडीचं माप घेणार आहोत एक इंच मार्जिन एक्स्ट्रा घ्यावं लागतं जे शोल्डरमध्ये आणि खाली फोल्डिंगमध्ये आपलं चाललं जाईल त्यानंतरून हे जे नऊ दहा इंचाचं जे माप आहे ज्या चार घड्या आहेत आपल्या तर त्या आपण कट करून घेतलेल्या आहेत बाकीचं उर्वर त्याच्यामध्ये आपण खालचा घेर कट करणार आहोत बॉडीची उंची आणि घडी यानुसार आपण कपडा कट करणार आहोत उंची दहा इंच घेतलेली आहे नऊ अधिक एक इंच आणि घडी ही आठ इंचाची घेतली तर आठ प्रकारे घेतली आपला पूर्ण घेर जो आहे छाती घडीचा तर तो बावीस होता चा तो। चा तो, तर बावीसचा चौथा हा साडेपाच येतो पण आपण सहा इंच घेतले कारण खनाचा कपडा हा थोडासा अक असतो आणि मुलींना माप जे आहे तर किंवा फ्रॉक जो आहे तो थोडासा लूजमध्ये लागत असतो म्हणून आपण सहाची घडी टाकणार आहोत तर त्यासाठी आपण गळारुंदी ही दोन इंच घेतली आहे आणि शोल्डर अडीच इंचाचं घेतलेला आहे जे एकूण साडेचार इंचाचं आपण माप घेतलेलं आहे त्यानंतरून आपण मोंडा जो आहे तर तोही तो मुलींना मोंड्यामध्ये लूज लागतं तर तोही तो आपण साडेचारच इंच घेतलेला आहे ॲक्च्युली मोंड्याचा आणि गळारुंदी आणि शोल्डरचा काही एक संबंध नाही आहे तुम्ही पाचचाही मुंडा यासाठी टाकू शकता मी साडेचारचाच घेतलेला आहे आता त्यानंतर आपण छातीकडी टाकणार आहोत बावीसचा चौथा साडेपाच होतो तर मी त्याऐवजी ऐवजी सहा इंच घेतले सहा प्लस दीड इंच हे पा याप्रमाणे माप घेतले दीड इंच हे एक्स्ट्राचं मार्जिन घेतले आणि आता कमर घेर जो होता तर तो एकवीस होता तर मी एकवीसचा चौथा करायचा होता तर त्यानुसार मी वर आपण साडेसात इंच घेतलं म्हणून मी खाली सातच इंच घेतलेलं आहे याप्रमाणे अगदी अर्धा इंचने कमर घरी कमर घडी जी आहे तर ती कमी घेतलेली आहे त्यानंतर आपण मोंड्याचा जो आहे तर तो आकार आतला आणि बाहेरचा दोन्ही आकार देऊन घेणार आहोत रेग्युलरली आपण ब्लाउजच्या घडीचं जसं माप काढतो त्याचप्रमाणे आपण बॉडीचं माप काढलं आहे आणि हे तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या समजावं म्हणून मी इतकं डिटेल्समध्ये आणि बारकाईने तुम्हाला सांगत आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बारकाईने पहा समोरचा सा गळा साडेचार इंचाचा सा होता तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ॲड केलं म्हणजे समोरच्या गळ्याची उंची ही पाच इंच आलेली आहे आता सर्व मापे व्यवस्थित टाकून झाली आपली छाती घडी समोरचा गळा मुंडा शोल्डर गळारुंदी आणि नंतरून घडी आता ही सर्व मापं टाकलेली आहेत आपण ही मापं आता कट करून घेणार आहोत कधीही अस्तर पहिले कट करताना आपली घडी त्या ठिकाणी बसते की नाही हे पाहत जायचं आणि मग कट कट करत जायचं आता मी अगोदर अस्तरवर ही बंद बाजूने आपलं माप इथे बसतं आहे की नाही हे चेक केलं होतं आपली आठची घडी येत होती तर त्यानुसार आप साडेसातचं माप आपल्याला पाहिजे होतं अर्धा इंच एक्स्ट्रा होतं त्यानुसार मी माप कट केलेलं आहे तुम्ही पाहून घेत जा एक भाग मी बाजूला काढलेला आहे आणि समोरचा भाग मुंडा जो आहे तर तो मी कट करून घेत आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि अगदी डिटेल्समध्ये देते तुम्ही जर चार चार किंवा पाच वर्षाची तुमची जर मुलगी असेल तर तिचं अगदी आरामशीर या पद्धतीने तुम्ही खन फ्रॉक शिवू शकता खन फ्रॉक किंवा तुम्ही साडीचाही फ्रॉक शिवू शकता आता समोरचा गळा जो आहे तर त्याचा आकार जो आहे तो आपल्याला बॉक्समध्ये द्यायचा आहे कारण आपण काठ आपले जे उरलेले आहेत तर ते काठ लावण्याच्यावर डिझाईन बनवणार आहोत मागच्या गळ्याची उंची जी आहे तर ती साडेतीन इंच मी ठेवलेली आहे आणि गळ्याचा आकार जो आहे तर तो गोलमध्ये देणार आहे मागच्या साईडने आपण झीप लावणार आहोत हे सगळे आकार जे आहेत किंवा ही कटिंग जी आहे ती पहिली आपण अस्तरवर करून घेणार आहोत आणि नंतरून ती कपड्यावर कट करून घेणार आहोत या पद्धतीने जर कट केलं तर अतिशय सोपं जातं आणि कपड्याचं अरेंजमेंट जे आहे किंवा कपडा कशा पद्धतीने यूज करायचा तेही आपल्या लक्षात येतं आता फ्रॉकचा घेर जो आहे किंवा फ्रॉकची जी उंची खालच्या घेराची उंची जी आहे तर ती सतरा अधिक एक इंच घेणार आहोत आपण आणि अस्तरची उंची ही सोळा इंच आहे तर म्हणजे आपल्या आपल्याला पाहिजे तितके हाईटचं आहे कारण अस्तर हे फ्रॉकच्या उंचीपेक्षा थोडंसं कमी असतं आता अस्तर आपण मोजून पाहूया अस्तर हे किती शिल्लक आहे तर साधारणतः पहा एक मीटरपर्यंत हे अस्तर आपलं शिल्लक आहे तर या शिल्लक राहिलेल्या अस्तरमध्येच आपण पूर्णतः जेवढा बसेल तेवढा घेर या ठिकाणी टाकून घेणार आहोत आणि त्याच प्रमाणामध्ये कपडाही तसाच कट करणार आहोत जर अस्तरची उंची जर तुम्हाला कमी हवी असेल तर तुम्ही या पद्धतीने माप टाकून खालच्या बाजूने फोल्ड करू शकता किंवा उंची जर जास्त असेल तर थोडंसं शॉर्टमध्येही अस्तर चालतं दोन्ही प्रकारे तुम्ही यूज करू शकता फोल्डिंगमध्येही करू शकता किंवा उंची अस्तरची कमी घेऊन त्याही पद्धतीने करू शकता अस्तरची उंची सोळा आहे आणि आपल्या फ्रॉकच्या खालच्या घेराची उंची जी आहे तर ती अठरा आहे म्हणजे दोन्ही माप जे आहेत तर ती सफिशियंट आहेत आता समोरचं बॉडीचं जे माप होतं तर ते अगोदर आपण फ्रॉकचा घेर कट करायच्या अगोदर समोरचं बॉडीचं माप आपण काढून घेणार आहोत म्हणजे उर्वरित जो काही भाग आपला किंवा कपडा जो शिल्लक राहतो त्यामध्ये पूर्णत आपण घेर टाकणार आहोत व्यवस्थित असं बॉडीचं एक सारखं माप कट करून घ्यायचं अगदी अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं फार एक्स्ट्रा सोडायचं नाही आणि काठ पण अगदी व्यवस्थितरित्या मी कट करून घेतलेले आहेत त्या काठांचा आपण सुंदर असा उपयोग करणार आहोत आता ह्या डबल घडीमध्ये मी जे माप होतं बॉडीचं तर ते काढलं आहे याच्यामध्ये एक मागची बाजू आणि एक पुढची बाजू याप्रमाणे आपलं तयार होईल आपण कपडा डायरेक्टली पलटी करणार आहोत आणि उलट म्हणजे सरळ बाजूने आपण अस्तर ठेवणार आहोत म्हणजे गळा शिवल्यानंतरून आपण त्याला डायरेक्टली पलटी मारू शकतो तर अस्तरवरच गळ्याचा आकार आपण चॉकनी मार्क करून घेतलेला आहे बॉक्समध्ये गळा टाकणार आहोत आपण तुम्ही कुठलाही तुम्हाला आवडेल तोही गळा घेऊ शकता मागचा गळा जो आहे तर तो गोल घेतला आणि सरळ बाजूने हा कपडा ठेवला की शिवल्या गळा शिवायचा आणि त्याला पलटी मारून द्यायची अतिशय सोपी पद्धत आहे ही आणि अगदी कुणीही ज्याला मशीन चालवता येते तर तीही व्यक्तिअक्ती सहजरित्या हा फ्रॉक शिवू शकते फक्त व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बारकाईने पहा आणि या अगोदरही मी काही खन फ्रॉकचे किंवा फ्रॉकचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत तर ते चॅनलवर जाऊन नक्की पाहा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली तेही तुम्ही नक्की पहा आता कपड्याची उंची जी आहे तर ती अठरा इंच साडे अठरा इंच आलेली आहे आपल्या फ्रॉकची उंची आपल्याला मुलीच्या हाईटनुसार सतरा इंच लागते तर आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत म्हणजे जेवढा आहे तेवढा घेणार आहोत आणि जर फ्रॉकची जर तुम्हाला उंची कमी लागत असेल तर उंची घेताना खालनी काठाच्या बाजूने मोजत जायचा आणि वरच्या बाजूने कपडा कट करत जायचा कारण खालची डिझाईन जी आहे खणाची तर काठाची तर ती अतिशय महत्त्वपूर्ण असती आता एकोणचाळीस इंच म्हणजे बरोबर एक मीटरचा हा कपडा आपला शिल्लक आहे याला मधोमध आपण कट करून घेणार आहोत कट केल्यानंतर पहा अस्तर सोळा इंच आणि कपड्याची उंची ही अठा अठरा साडे अठरा इंच म्हणजे आपल्याला मुलीच्या फ्रॉकची जी हाईट आहे तर ती यामध्ये आपल्याला अगदी आरामशीर मिळून जाते आता कपडा आणि अस्तर हे दोन्ही जोडून घेणार आहोत आणि जर तुम्हाला अस्तर जर कमी हवं हो असेल तर तुम्ही कमीही घेऊ शकता किंवा त्याला फोल्डही करून घेऊ शकता दोन्ही प्रकारे अस्तर शक्यतो फ्रॉकच्या घेराच्या थोडंसं कमी ठेवत जायचं आणि याला आता चारही बाजूने आपण जोडून घेणार आहोत आतल्या बाजूने अस्तर आणि कपडा एकसारखा कट करून घेतला आहे आता आपण याला चारही बाजूने जोडून घेणार आहोत दोन्ही पाठ मी वेगवेगळे करून ठेवलेले आहेत आता समोरचा भाग फ्रंट साइड आणि बॅक साईड आता तीही आपण चारही बाजूने व्यवस्थित शिवणार आहोत आणि त्याला पलटी मारणार आहोत त्यामुळे आपले धागे जे आहेत तर ते धागे कशाप्रकारे निघणार नाही हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे उर्वरित काठ या काठांचीही आपण डिझाईन सुंदर अशी डिझाईन या ठिकाणी बनवणार आहोत सगळ्यात अगोदर आपण बॅक साईड घेतलेली आहे तर मी आता या ठिकाणी पहा चॉकनी मार्क करून घेते आता कपड्याच्या सरळ बाजूने मी अस्त्र ठेवलेलं आहे आणि अगदी अर्धा लही एक एक लाईन किंवा दोन लाईन कमी या पद्धतीनं तुम्हाला दिसत असेल तर या पद्धतीने मी मार्क करून घेतलं आहे आणि मोंड्याच्या बाजूने मोंड्याच्या साईडलाही आपण कुठल्याही प्रकारची पट्टी वगैरे लावणार आहे लावणार नाही डायरेक्टली पलटी करणार आहोत आणि शोल्डर हे जे आहेत तर शोल्डर आपल्याला ओपन ठेवायचे आहेत दोन्ही शोल्डरचं जे मार्जिन आहे तर ते एकसारखं राहिलंच पाहिजेल तर आपल्याला शोल्डर अटॅच करताना आपण थोडीशी वेगळी ट्रिक वापरणार आहोत तर ती व्यवस्थितरित्या होईल आणि अगदी फ्रॉक जो आहे रेडीमेड जो फ्रॉक आहे तर त्या पद्धतीने तुम्ही फ्रॉक शिवू शकताल आता हे शोल्डर आपलं दोन इंचाचं ॲक्युरेट राहिलेलं आहे दोन्ही बाजू सेम पाहिजे उजवा शोल्डर आणि डावं शोल्डर दोन्ही शोल्डर आपले दोन दोन इंचाचे राहिले पाहिजे या पद्धतीने मी मार्क करून घेतले चॉकनी मार्किंग यासाठी केलं आहे की तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने समजेल आणि शिवतानाही तुम्हाला व्यवस्थितरित्या फिनिशिंगही या कपड्यावर येईल शक्यतो खन फ्रॉक हा शिवण्यासाठी खूप सोपा आहे अगदी कुणीही आपल्या घरच्या घरी तुमची तुमच्या मुलीचा फ्रॉक अगदी सोप्या पद्धतीने शिवू शकता गळ्याचा आकार गोलाकार पद्धतीने व्यवस्थित हळूवार देऊन घ्यायचा आहे तुमचं तुम्ही पाहिलंच असेल की मी शोल्डरला कुठल्याही प्रकारे शिलाई मारलेली नाही आहे मुंड्याला मारली मुंडा शिवल्यानंतरून गळ्याला मारून घेतलेली आहे शिलाई आणि त्यानंतरून खाली ही शिलाई तशी स्टेटमध्ये घेतलेली आहे आता उर्वरित कपडा जो आहे तर तो आपण कट करणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण कट्स देणार आहोत गळाही कट करून घेणार आहोत आणि तो डायरेक्टली आपण पलटी मारायचा आहे खूप सुंदर दिसतो हा फ्रॉक नक्की तुम्ही ट्राय करून पहा व्हिडिओ आड आवडला जर असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा गळा गोलाकार कट करून घेतला की त्याही ठिकाणी आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत म्हणजे गळा आपला इझिली पलटी होईल आता हा कपडा आपण पलटी मारून घेणार आहोत पलटी मारल्याच्या नंतरून यावर कुठल्याही प्रकारे आपल्याला प्रेस टिप ही द्यायची नाही आहे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की सध्या तरी आपल्याला ही प्रेस्टिप द्यायची नाही आहे कारण हे शोल्डर जे आहे तर शोल्डर आपल्याला आतल्या साईडनेच म्हणजेच अगदी रेडीमेड फ्रॉकला ज्या प्रकारे फिनिशिंग असते त्या प्रकारे आपल्याला शिवायचं आहे त्यामुळे शक्यतो अगोदरच आपल्याला याला प्रेस्ट्रीप कुठल्याही प्रकारे द्यायची नाही आहे फक्त दोन्ही शोल्डर जे आहे तर ते शिवून एकसारखे आले पाहिजे आता समोरची साईड जे आहे तर ते आपण शिवण्यासाठी घेतलेली आहे शिवताना कपडा आपला सरळ उलटा हा पाहून घेत जायचा डायरेक्टली आपण शिवण्यासाठी घ्यायचा नाही कारण का कपडा चेक करायचा कारण उसवायला खूप अवघड जातं या ठिकाणी आपण अशीच मार्किंग करून घेतलेली आहे आता या ठिकाणी पहा शोल्डर दोन आणि प्लस दोन लाईन वर आहे ज्या टेपमध्ये मार्किंग दिसत आहेत तर त्या दोन लाईन वर आहे तर त्याच्यामुळे मी पहा सरळ बाजूने कपड्यावर अशा प्रकारे शोल्डरवर शोल्डरचं मार्जिन किंवा शोल्डरची लाईन जी आहे तर ती पुढे करून घेतलेली आहे तुम्ही लक्षात आलं असेल की मी चॉकनी मार्किंग ही कपड्यावर करून घेतलेली आहे आणि अस्तरवरही केलेली आहे आता हे उर्वरित उर्वरित आपले खनाचे जे खालची जी बॉर्डर होती तर ती बॉर्डर आपण यूज करणार आहोत थोडीशी काहीतरी वेगळी डिझाईन करायचा प्रयत्न केलेला आहे अगदी पारंपरिक पद्धतीने जुन्या ज्या फ्रॉक शिवल्या जायच्या जा तर ते याच पद्धतीने शिवल्या जात होत्या तर कपड्याच्या सरळ बाजूने आता ज्या ठिकाणी आपण शोल्डर शोल्डरचं जे आपण मार्किंग केलेलं होतं दोन आणि प्लस दोन लाईनवर तर त्या ठिकाणी आपण हा जो खणाचा जो काठ आहे तर तो अशा प्रकारे लावून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसारही तो काठ वापरू शकता याला चारही बाजूने शिवून घेणार आहे शिवताना मी शक्यतो मॅचिंग धागा हा यूज केलेला आहे आता दुसऱ्याही बाजूने याच पद्धतीने आपण हे शिवून घेणार आहोत दोन्ही बाजू व्यवस्थित शिवून झाल्या दोन्हींमधलं अंतर जे आहे तर ते चेक केलं तर बरोबर चार इंच भरतं आहे हे दोन आणि दोन आणि आता शोल्डर पहा आपण कपड्यावर ह्या सरळ काढ जे आहेत तर ते सरळ पद्धतीने शिवून घेतलेले आहे आता अस्तरवर आपण शिलाई देऊन हे दोन्ही कपडा आणि अस्तर दोन्ही अटॅच करून घेणार आहोत अटॅच करताना शक्यतो एकसारखी शिलाई जर आली तर तुमची फिनिशिंगला नक्कीच फरक पडेल आणि खूप छान असा फ्रॉक तयार होणार आहे आपला तगळ्याचा आपण चौकोन जो आहे तर तो देऊन घेणार आहोत म्हणजे बॉक्स करून घेणार आहोत गळा हा शिवताना थोडासा सावकाश पद्धतीने शिवत जायचा अतिशय सोप्या पद्धतीने मी हा फ्रॉक तुम्हाला दाखवलेला आहे तो तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणखीनही आपले बरेचसे व्हिडिओ फ्रॉकचे आहेत तर तेही आपल्या चॅनलवर जाऊन नक्की पहा तुम्ही तुम्हाला नक्की आवडतील अतिशय सोप्या पद्धतीने अगदी कुणालाही फ्रॉक जमेल इतक्या सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला खण फ्रॉक दाखवलेला आहे घरच्या घरी तुम्ही जुन्या साडीचाही तुम्ही फ्रॉक अतिशय सोप्या पद्धतीने शिवू शकता त्याचाही व्हिडिओ मी शेअर केला आहे तोही नक्की पहा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन उर्वरित भाग जो आहे तर तो कट करून घेतलेला आहे आपण त्यानंतर गळा कट करून घेणार आहोत कट्स द्यायला विसरायचे नाही आहेत कट्स दिल्यानंतरून कपडा अगदी इझिली पलटी होतो आपण मागची बाजू ज्यावेळेस शिवली तर त्यावेळेस बरोबर आपलं शिवून दोनचं शोल्डर आलेलं होतं आणि याच्यामध्ये दोन प्लस दोन लाईन वर आहे त्यामुळे आपल्याला दोन्ही शोल्डर जे आहे तर ते अटॅच करताना अगदी फिनिशिंग रेडीमेड फ्रॉकसारखी येणार आहे आपली कोणामध्ये कट्स देऊन घ्यायचे आहेत आपल्याला आता कपडा आपण पलटी करून घेणार आहोत कपडा पलटी केल्याच्या नंतरून हे पहा या पद्धतीने आपला दोन्ही बाजू आपल्या तयार होतात फिनिशिंग पण आपली खूप छान आली आहे हे पहा आता शोल्डर आपण ओपन ठेवलेलं आहे ओपन ठेवल्यानंतर कशा पद्धतीने फ्रॉकचं शोल्डर ॲटॅच करायचं ते तुम्हाला दाखवते आपण समोरची बाजू जी आहे तर ती सरळ ठेवलेली आहे आणि बॅक साईड जी आहे तर ती उलट ठेवलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रकारे आता आपण समोरची जी बाजू आहे तर ती पहा या पद्धतीने शोल्डरमधनं बाहेर काढणार आहोत आणि दोन्हीही लेवल एकसारख्या आहेत की नाही ते चेक करायचे कुठेही घडी वगैरे येऊ द्यायची नाही आहे किंवा झोळ येऊ येऊ न देता आपल्याला त्या ठिकाणी शिलाई घ्यायची आहे अर्धा इंचाची ते कशाप्रकारे शोल्डर ॲटॅच होतं आणि फिनिशिंग कशाप्रकारे येते ते तुम्हाला मी दाखवते हे पा खूप छान अशी फिनिशिंग येते आणि शोल्डरही खूप सुंदर दिसतं कुठेही धागे वगैरेही दिसणार नाहीत ही फिनिशिंग असते हे पा ही बाजू सरळ ठेवली आहे आणि मागची बाजू जी आहे तर ती आपण उलटी ठेवलेली आहे या दोन्हींच्यामधून आपण हे दुसरं शोल्डर बाहेर काढलं आहे आणि अर्धा इंचची आपण शिलाई देऊन घेणार आहोत त्यासाठी दोन्ही शोल्डरच्या शिलाया ज्या आहेत ते एकसारख्या पाहिजे कमी जास्त प्रमाणात नाही पाहिजे तुम्ही पाहिलंच असेल की समोरचं शोल्डर आपण दोन प्लस दोन लाईनवर होत्या आणि बॅकचं शोल्डर जे होतं ते दोनच इंचाचं होतं शिवून आता याला आपण प्रेस टीप देऊन घेणार आहोत अशा छोट्या छोट्या काही ट्रिक्स असतात त्यांनी तुमची फिनिशिंग खूप छान येते आणि फ्रॉकही परिणामी खूप छान दिसतो तुम्ही नक्की वापरून पहा कपडा सगळा एकसारखा आपण करून घ्यायचा आहे त्यानंतरून आपण या ठिकाणी प्रेस टीप देऊन घेणार आहोत प्रेस टीप दिल्यामुळे कपडा उसवण्याचे चान्सेस बऱ्यापैकी कमी होतात आणि आता पहा या कपड्याला ओवरलॉक नाही केलं तरी चालून जाईल कारण पूर्ण शिलाया ज्या आहेत त्या आपल्या आतल्या बाजूने चालल्या जातात मी अगोदरही जुन्या साडीपासून फ्रॉक कशा पद्धतीने शिवायचा तर त्याचेही व्हिडिओ शेअर केलेले होते तर तेही नक्की चॅनलवर जाऊन पहा वेगवेगळ्या साईजचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्येही लिंक देईल किंवा एंड स्क्रीनला लिंक देईल मी तर ते नक्की पहा तुम्ही गळ्यालाही फिनिशिंग येण्यासाठी पहा व्यवस्थित प्रेसस्ट्रीप देऊन घ्यायची आहे प्रेस देताना शक्यतो मॅचिंग धागा वापरत जायचा पूर्ण प्रेस टीप देऊन झालेली आहे आपली आता त्यानंतर आपण जी गोल्डन कलरची लेस ले आहे तर ती लेस वापरून थोडीशी डिझाईन करणार आहोत यावर एकच शिलाई देणार आहे मी कारण लेस नाजूक आणि छोटीशी आहे त्यामुळे एकच शिलाई देणार आहे यावर तर यावर तुम्ही रेडीमेड बटनही लावू शकता किंवा रेडीमेड फ्लावर जे मिळतात तर तेही तुम्ही लावू शकता मी ही लेस यूज केलेली आहे मोंड्याला आणि समोरच्या बाजूला या प्रकारे आपण लेस लावून घेतलेली आहे आता छान आपला फ्रॉक दिसतोय आता साइडला सेंटरवर आपण कट करून घेणार आहोत सेंटरला कट केल्याच्या नंतरून आपण साधारणतः दोन ते अडीच इंचाची एक पट्टी घेणार आहोत आणि तिला दो तिन्ही बाजूने आपण फोल्ड करून घेणार आहोत त्या ठिकाणी आपण झीप प्रकारे लावायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला झीप लावायचं दाखवलेलं ला आहे झीप लावण्यासाठी आपण ही दोन ते अडीच इंचाची ही पट्टी घेतलेली आहे तर ती तुम्ही मॅचिंगसुद्धा घेऊ शकता माझ्याकडे कपडा अवेलेबल नसल्यामुळे मी ती क्रॉस मॅचिंगमध्ये घेतलेली आहे तर तिला सेंटरवर कट करून घेतलेला आहे सेंटरवर कट करून आपण ती दोन्ही बाजूने व्यवस्थितरित्या लावून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यावर प्रेस देणार आहोत आपल्या साध्या मशीनवर झीप कशा पद्धतीने लावायची तर ते हे मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे यावर आता प्रेस देऊन घ्यायची आहे आणि लॉकिंग करायला विसरायचं नाही आहे कारण लॉक केल्यानंतर कारण बऱ्याचदा झीप लावल्यानंतरून त्यावर ताण आल्यानंतरून ती उसून येते हे पहा दोन्ही बाजूने मी ही पट्टी लावून घेतलेली आहे ला यावर प्रेस्टिपादर देऊन घेते आणि मग ही झीप लावणार आहे आपण छोटी झीप लावणार आहोत तर झीप लावताना पहा आपण या पद्धतीने झीप लावायची आहे जी पूर्णतः ओपन करून घ्यायची आणि ओपन केल्यानंतर तिला अशा प्रकारे तुम्ही स्टिच करून घेत जा याने बऱ्याचदा तुमची नेडल वगैरे तुटणार नाही आणि शिलाई पण व्यवस्थित येता येईल तुमची कारण झीप लावताना बऱ्याचदा शिलाई खालीवर होते किंवा सरकते किंवा झीपवर शिलाई जात नाही आता ही झीप जी आहे आपली ती पूर्ण आपण ओवरलॅप करून घेणार आहोत दोनही बाजूने हे पहा या पद्धतीने आता दुसरी बाजू आपण वरच्या बाजूनेच लावून घेणार आहोत झीप आपण ओपनच करून ठेवलेली आहे लॉकिंग केल्याच्या नंतरून खाली सरळ शिलाई घेणार आहोत आपण झीप लावून घ्यायची आहे आणि उर्वरित भाग जो आहे आपला तर तो आपण कट करून घेणार आहोत धागेही कट करून घेणार हो, आहोत कारण ते झीपमध्ये गुंतले की झीप आपली खराब होते तर उर्वरित भाग आपण कट करून टाकणार आहोत अशा पद्धतीने आपली बॉडी जी आहे तर ती तयार झालेली आहे आता खाली घेर जो होता तो घेर दोन्ही बाजूने म्हणजे थोडक्यात तीनही बाजूने आपण शिवून घेतलेला आहे अस्तर आणि कपडा व्यवस्थितरित्या जोडून घेतलेला आहे बॉडीचं माप जे आहे तर ते सरळ ठेवत जायचं आणि अस्तर आपले खालचा घेर जो आहे तर तो या पद्धतीने ठेवत जायचा उलट आणि थोडंसं अगदी दोन इंचाची शिलाई घ्यायची आणि त्यानंतरून प्लेट्स द्यायला सुरुवात करायची आपण ह्या साध्या मोठ्या मोठ्या एक एक इंचाच्या साधारणतः प्लेट्स टाकणार आहोत तुम्ही प्लेट्स सेपरेटली देऊन घेऊन नंतरून हे अटॅच करू शकता आम्हाला सवय असल्यामुळे आम्ही ह्या डायरेक्टली शिवता शिवताच प्लेट्स टाकून देतो कारण आम्हाला बऱ्याचदा फ्रॉक शिवून किंवा कंटिन्यू कपडे शिवून आम्हाला भरपूर अंदाज आलेला असतो तर त्यामुळे आमच्याकडनं ह्या प्लेट्स ज्या आहेत तर त्या एकसारख्या दिल्या जातात कुठेही कपडा शिल्लक राहू द्यायचा नाही एक सारख्या जर तुमच्या प्लेट्स आल्या तर त्यानुसार तुमचा फ्रॉक खूप छान दिसतो असं एक एक इंचाचं मार्जिन मार्किंग करून घेत जायचं आणि त्यानुसार तुम्ही शिलाई त्यावर देऊन घ्यायची हे पा किती ॲक्युरेट दोन्ही बाजूने बरोबर दीड दीड इंच मार्जिन सुटलं आणि बरोबर सेंटर पॉईंटवर सगळ्या या अशा प्लेट्स टाकलेल्या आहेत आणि प्लेट्स पण आपल्या एकसारख्या आलेल्या आहेत अशा बॅक साईडने आणि फ्रंट साईडने दोन्ही बाजूने शिलाई देऊन घ्यायची प्लेट्स देऊन घ्यायच्या बॅक साईड आणि फ्रंट साईड यावर डबल शिलाई देत जायची शक्यतो कधीही प्लेट्स दिल्यानंतरून त्यावर डबल शिलाई देत जा म्हणजे ओपन होण्याचे चान्सेस त्याचे कमी राहतात हे बा बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही आपल्या प्लेट्स देऊन झालेल्या आहेत आता सरळ बाजूने पहा मी मोंढ्याच्या साईडला जर पकडलं तर खाली घेरापर्यंत एकदम ॲक्युरेट आपलं मेजरमेंट आलेलं आहे कुठेही कमी जास्त झालेलं नाही तुमचं शिवण जर चांगलं असेल तुम्ही जर एकसारखं जर शिवलेलं असेल ना तर तुमचं फ्रॉक बिलकुल खालीवर होणार नाही आता सरळ बाजूने आपण शिलाई देऊन घेणार आहोत अगदी कडेला शिलाई द्यायची आहे मध्यावर द्यायची नाही आहे दोन्ही बाजू याच पद्धतीने आपण जोडणार आहोत पहिले सरळ बाजूने शिलाई देणार आहोत आणि त्यानंतरून आपण कपडा जो आहे तर तो पलटी करून आतल्या बाजूने फिटिंगची शिलाई देणार आहोत सरळ बाजूने शिलाई देऊन झालेली आहे एक्स्ट्राचा भाग जो आहे किंवा धागे जे आहेत तर ते एकसारखे कट करून घ्यायचे आहेत दुसरी बाजू याच पद्धतीने शिलाई देऊन घेणार आहोत आता फ्रॉक आपण पलटी करून घेणार आहोत पलटी केल्यानंतरून आतल्या बाजूने पहिली जी शिलाई दिलेली आहे त्याच शिलाईवर आपण दुसरी शिलाई देणार आहोत शिलाई देताना पहा मुंड्याच्या साईडला आणि खाली घेराच्या साईडला लॉकिंग करायला विसरायचं नाही आहे लॉक करत जायचं त्या ठिकाणी आता यानंतरून आपण बरोबर अर्धा इंचावर दुसरी शिलाई घेणार आहोत हे पहा पूर्ण फ्रॉक जे आहे तर त्या शिलाया पूर्ण आतमध्ये गेल्यानंतरून फ्रॉक खूप छान दिसते किंवा फिनिशिंगलाही खूप छान येते असंच दोन्ही बाजूने हे करून घ्यायचं आहे बरोबर पहिली शिलाई जी आहे तर ती अर्धा इंचावर घ्यायची आहे फिटिंगची कमरेलाही ती कमर घेरावरही ती अर्धा इंचावरच घ्यायची आहे आणि खालच्या साईडलाही तुम्ही घेऱ्याच्या बाजूने ज्यावेळेस शिलाई नेता त्यावेळेस पण तुम्हाला अर्धा इंचावर ही शिलाई घ्यायची आहे आता याच्या बाजूने आणखीन एक शिलाई तुम्ही देणार आहात अगदी दे याच्या बाजूनेच द्यायची आहे ही म्हणजे ही पाऊन इंचावर शिलाई येईन याच्या बाजूनेच द्यायची ती पण तीही लॉक करून घ्यायचं आहे असंच दोन्ही बाजूला करून घ्यायचं आहे आणि सुंदर असा आपला फ्रॉक रेडी होतो आहे तर तुम्ही तो नक्की ट्राय करून पहा आता मेजरमेंट पाहूया आपलं बावीसची चेस्ट होती तर साडे अकराची चेस्ट आलेली आहे आपली आणि कमर घेर जो आहे तर तो अकराचा आलेला आहे जो साडे दहाचा आपल्याला पाहिजे होता तो अकराचा आलेला आहे बरोबर अर्धा अर्धा इंच मार्जिन राहिले आणि सुंदर अशा प्लेट्स पण तयार झालेल्या आहेत आणि सुंदर फ्रॉक असा तयार झाला आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू